तरी बंद वीस ते 25 दिवसामध्ये आपण एकटे छाटणीला सुरुवात करा. सध्याची परिस्थिती बघता आपले द्राक्ष प्लॉट हार्वेस्ट झाले असतील किंवा येत्या काही दिवसात हार्वेस्ट होणार असतील. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी जर आपल्या बागेवरती मोठ्या प्रमाणात लालकोळीचा प्रादुर्भाव असेल तर आपण एकरी 1000 लिटर पाणी फवारावे. बऱ्याचदा असे होते लालकोळी हा पानांवरती स्वतःचा एक जाळा निर्माण करतो आणि 600 लिटर पाण्यातून आपण केलेली फवारणी ते जाळं भेदून त्या लालकोळीपर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळे लालकोळी नियंत्रणात येणे अवघड जाते. शेतकरी बंधूंनो, जर आपल्या बागेवरती लाल कोळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असेल आपण फक्त 1000 लिटर पाणी बागेवरती फवारून सुरुवातीला लाल कोळीचं सर्व जाळं नष्ट करू शकता. त्यानंतर सल्फर साखरीन एखाद मॉलिक्युल आपण फवारणीतून देऊन लाल कोळीला व्यवस्थित नियंत्रण मिळू शकता. याच वेळी बऱ्याचदा पानं पिवळे पडलेली असतात, ती आशक्त बनलेली असतात, त्या पानांना अन्नद्रव्य बनवण्यासाठी आपण मॅग्नेशियम 500 ग्रॅम आणि युरिया 300 ग्रॅम या प्रमाणात जर फवारणी घेतली तर बऱ्यापैकी पानाचे अन्न बनवण्याची प्रक्रिया सुधारते आणि आपल्या खोडामध्ये चांगल्या प्रमाणात अन्न साठा होतो. पानांनी बनवलेला अन्न साठा खोड्यात साठवून घेणे ही एप्रिल छाटणीच्या वेळी बाग फुटण्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी हव्या त्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. बऱ्याचदा असंही होतं की हार्वेस्टिंग झाल्यानंतर बरेच शेतकरी झाडाची मुळे मोठ्या प्रमाणात तोडतात. जोपर्यंत द्राक्ष बागेची विश्रांती पूर्ण होत नाही तोपर्यंत बागेची मुळे तोडणं शक्यतो टाळावं. अशा कंडिशन मध्ये आपण बागेला एक फ्लड पाणी जर देता आलं, एक मोकळं पाणी जर आपल्याला भरता आलं तर खूप महत्वाची गोष्ट होऊ शकते. हे मोकळं पाणी दिल्याने आपल्या बागेतील झाडांना सर्व मुलांना पाणी पोहोचून त्या मुलांमध्ये एक मोठा नवीन मुलींचा एक मोठा फ्लश म्हणूया मोठ्या प्रमाणात तयार होतो. अशा कंडिशन मध्ये आपण या मुलांनी उचललेले अन्नद्रव्य झाडामध्ये साठवून ठेवले जातात आणि त्यामुळे तुम्हाला
बाग फुटण्यामध्ये एप्रिलला फुटण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी द्राक्ष बागतदारांनी प्लॉट हार्वेस्टिंग झाल्यानंतर पाण्याची काळजी घेणं त्यांनी व्यवस्थित अन्नद्रव्य बनवणे ही महत्त्वाची गोष्ट ठरते. त्याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.